नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज 7 मार्च 2024 KEA कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी तर्फे एक प्रेस नोट पब्लिश करण्यात आलेला आहे, त्याला आपण नोटिफिकेशन म्हणूया. 7/3/2024 ला वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे, प्रेस नोट आलेली आहे. त्याच्यामध्ये फायनल चान्स ऑनलाईन अप्लिकेशन ऑफ CET 2024 अशा टायटलखाली आपल्याला पुन्हा एकदा कर्नाटक राज्यामध्ये MBBS, BMS, BUMS, BHMS, BDS, नॅचरोपॅथी, इंजिनिअरिंग, फार्म, डीफार्म, BSc नर्सिंग, BPO यासारख्या सर्व फिजिओथेरपी या सर्व प्रकारच्या सर्व कोर्सेससाठीचा साठी आपल्याला CET 2024 कर्नाटका CET 2024 फॉर्म भरणे आवश्यक आहे. याच्यासाठी पाठीमागे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होती, दोन वेळा टाइम एक्सचेंज सुद्धा करून मिळालेला होता, परंतु आता सुद्धा आपल्याला टायमिंग वाढून मिळालेला आहे आणि ते टायमिंग जे आहे ते आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सकाळी 11 वाजल्याच्या 12/4/2024 म्हणजे 12/3/2024 12 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते 15 मार्च 2024 संध्याकाळी 11:59 ह्या 4 दिवसांमध्ये आपल्याला परत एकदा फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचं सर्व कॅटेगरीसाठी पेमेंट हे 2500 रुपये एवढे आहे. हे पेमेंट करण्यासाठी 16 मार्च 2024 दुपारी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटसाठी वेळ वाढवून मिळालेली आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे कर्नाटकमध्ये MBBS पासून सर्व मेडिकल कोर्सेसमध्ये किंवा इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET फॉर्म भरणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा प्रश्न उपस्थित होतो की हे अगोदर चालू झालं कसं काय. खूप वेळा काही राज्यांची प्रोसेस CMC वेल्लोर असेल किंबहुना केरळ राज्यामधील प्रोसेस सुद्धा काही वेळा परीक्षेच्या अगोदर सुरू होत असते. ही प्रक्रिया नीटच्या मार्क्स वरती आधारितच आहे. म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडतील त्याच्या मेरिट नुसारच तुमचं ऍडमिशन ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग मधून BMS, BHMS किंवा MBBS मध्ये होणार आहे. परंतु अदर स्टेट मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या नॉन कर्नाटका स्टुडंट साठी सुद्धा हा CET फॉर्म भरणे आवश्यक आहे. जे कर्नाटका स्टुडंट्स आहेत त्यांना सर्वांना हा फॉर्म भरून परीक्षा द्यायची, परंतु अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्यायची नाही, फक्त फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर जी काही आपली नीटची परीक्षा 5 मे 2024 होईल आणि त्यानंतर त्याचा जो रिझल्ट 14 जून 2024 रिझल्ट लागेल आणि त्या रिझल्टच्या नंतर जे काही मेरिट तुमचं येईल त्या मेरिटच्या आधारेच कर्नाटकमध्ये आपल्याला ऍडमिशन हे होणार आहे. मग ही KCET काय मानलं गेलं किंवा कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीने CET फॉर्म 2024 भरण्याची मुदत का वाढवू काय करावं काय भांगड काय हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, तर तुम्हाला सर्वांना महत्त्वाचं सांगत आहे की 2500 भरून सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत पाठीमागे खूप वेळा 3 वेळा ओपन झालेली होती. ते आमच्या विद्यार्थ्यांना किंवा व्ह्युअर्सला आम्ही सांगितलेलं होतं, परंतु आत्ता एकदा पुन्हा ओपन झालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी कडे म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये मेडिकल सायन्सेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी जे काही फॉर्म भरणार आहे त्याची मुदत आपल्याला म्हणजे 2500 रुपये फॉर्म भरावा लागत असतो, त्याच्यासाठी अगदी मिनिमम डॉक्युमेंट्स लागतात. एकतर तुमचा स्वतःचा फोटो, एक साईन लागते, सिग्नेचर तुमच्या विद्यार्थ्याची लागते आणि एक लेफ्ट हँडचा थंब लागेल आणि फोटो एक लागेल बस आणि कामाचं मार्कशीट. एवढ्या छोट्या स्वरूपामध्ये डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपामधून तुम्हाला हे सर्व प्रक्रिया त्या फॉर्म भरून देण्याची प्रोसेस आतापर्यंत आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत. वास्तविक KEA विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या तक्रारी गेल्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या, आफ्टर कन्सिडरिंग द रिक्वेस्ट ऑफ सबमिटेड बाय द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अँड इन द
इंटरेस्ट टू स्टूडेंट कम्युनिटी केईए हॅज गिवन अपॉर्च्युनिटी टू रजिस्टर अँड अप्लाय ऑनलाईन फॉर सीईटी 2024 शेड्यूल्ड ऑन 18/4/2024. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये इंजिनिअरिंग, नॅचरोपॅथी, योगा, व्हेटरनरी, डी फार्म, सेकंड इयर बी फार्मसाठी, डी फार्म फार्म डीसाठी, त्याचबरोबर फार्म सायन्स म्हणजे बी एस सी ऑनर्स, त्यानंतर बी एस सी ॲग्री, त्याचबरोबर सेरिकल्चर, बी एस सी नर्सिंग या प्रोफेशनल कोर्सेस, त्याचबरोबर मेडिकल, डेंटल, आर्किटेक्ट, आयुर्वेदा, होमिओपॅथी, त्याचबरोबर सर्व अलाइड कोर्सेस, बी एस सी नर्सिंग, बी एस बी पी डी एच, बी पी ओ या सर्व विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन जर कर्नाटक राज्याच्या ओपन लोमिसाइल स्टेट काउन्सिलिंगमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वांना कर्नाटकाचा सीईटीचा फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे त्याच्यासाठी 2,500 रुपये लागत आहेत. दुसरी गोष्ट, त्याही पलीकडे जाऊन ही शेवटची संधी आहे असं पण सांगितलंय, अंडर एनी सर्कमस्टन्सेस डेट्स विल नॉट बी एक्सटेंड फर्दर अप्लाय फॉर सीईटी 2024. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 साठी परत फॉर्म ओपन होणार नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन मध्ये बोललं गेलेलं आहे. त्यामुळं हे बघा, परत होणार आहे का नाही ते आपण बघूया. या नोटीसमध्ये तर 100% सांगितले की होणार नाही. त्यामुळं ज्यांना ज्यांना कर्नाटकमध्ये एम बी बी एस पासून फिजिओथेरपीपर्यंत सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे अशाने कर्नाटका सीईटीचा फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि असं भरण्यासाठीची मुदत आपल्याला 12 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते 15 मार्च 2024 संध्याकाळी 11:59 आणि 16 मार्च 2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला 2,500 पेमेंट करायचं आहे. परंतु फॉर्म भरणारा जो काही हे आपल्याला अगोदरच्या दिवशी म्हणजे 15 मार्चपर्यंत हे फॉर्म भरून झालेला असला पाहिजे. एकंदरीत ही सर्व गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो. हा रिसेंट अपडेट आहे आणि आजच्याच तारखेचं 7 मार्च 2024 हा अपडेट देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेसाठी आणि 12वी सायन्सच्या परीक्षेसाठी राहिलेल्या सर्व विषयांसाठी आपल्या सर्वांना आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर नीटमध्ये चांगल्या परीने स्कोर करण्याची ज्यांना ज्यांना म्हणजे त्यांचा त्यांचा अभ्यास झालेला अशा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्यासाठी सर्व पाहू शकता, तुम्हाला सर्व डिटेल मिळेल. कर्नाटकचा फॉर्म भरण्यासाठी खूप सारे क्वेश्चन्स येतात, आमच्या टीमतर्फे तुम्हाला कर्नाटकचा फॉर्मसुद्धा आम्ही भरून देऊ. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद.